रायगडमधील नाराज आमदारांची समजूत काढण्यात आली. काल रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रायगडमधील महायुतीच्या आमदारांची बैठक झाली. त्यात तटकरेंना विरोध करणाऱ्या आमदारांची समजूत काढण्यात यश आलं. सुनील तटकरेंना पाठिंबा देण्याची तयारीही आमदारांनी दर्शवली. भाजपमध्ये जाण्याची वेळ आल्यास तटकरे पहिली उडी मारतील असा खोचक टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला. मुरुडमध्ये शेकापच्या निर्धार मेळाव्यात त्यांनी ही टीका केली. सुनील तटकरे स्वहितासाठी इकडून तिकडे उड्या मारणार असतील तर विचार करण्याची वेळ आल्याचं रोहित पवार म्हणाले. माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील रामराजे नाईक निंबाळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली. माढ्यातील महायुतीचा उमेदवार बदला. अमृत नोनी ऑर्थो प्लस ये एक प्रूव्हन फॉर्म्युला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. मागणी माढा मतदार संघातल्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांकडे केली. माढा मधून भाजपच्या रणजित सिंह निंबाळकरांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीत नाराजी. रामराजे नाईक निंबाळकर यांचा रणजित सिंह निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध आहे. मराठा समाज माढा मतदारसंघातून आपला उमेदवार उभा करणार आहे यासाठी आज माळशिरसमध्ये सकल मराठा समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. लोकसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगे यांच्या आदेशानं एकमतानं एक उमेदवार देण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. दुपारी 2 वाजता ही बैठक होणार आहे. साताऱ्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता आहे. पक्षाकडून पुन्हा एकदा श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी मिळणार आहे की नव्या चेहऱ्याला संधी मिळणार आहे याचं उत्तर लवकरच मिळणार आहे. शरद पवार 1 एप्रिलला साताऱ्याचा दौरा करतील आणि नेते पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्णय जाहीर करणार अशी माहिती मिळते. श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण जिंकला तो कृष्णच अशी पोस्ट सुनेत्रा पवारांनी शेअर केली होती आणि यावर रोहित पवारांनी उत्तर देत तो इतिहास श्रीकृष्णाच्या कुटुंबाचा नव्हता. कौरव पांडव यांचा इतिहास काकींना माहीत नसावा असं म्हणत अजित पवार असत्याच्या बाजूनं उभे आहेत असं उत्तर रोहित पवार यांनी दिलं. शिरूर मधून लोकसभेतून एकमेकांसमोर उभे ठाकलेले अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील हे कट्टर विरोधक आज शिवनेरीवर आमने सामने आले. तिथीनुसार शिवजयंती साजरी होत असताना हे दोन्ही नेते गडावर एकत्र आले. दोघांनीही शिवनेरीच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होत प्रचाराला सुरुवात केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांची गळा भेट घेतली. नागपुरातील काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांच्या संपत्तीत 4.5 वर्षात 63% वाढ झाली. उमेदवारी अर्ज दाखल करताना देण्यात आलेल्या शपथपत्रात त्यांनी आपल्या संपत्तीचा उल्लेख केलेला आहे. 2019 ठाकरे आणि त्यांच्या पत्नीकडे 6.18 कोटी संपत्ती होती. सध्या त्यांच्याकडे 10 कोटींहून अधिकची संपत्ती आहे.